कारतगा येथे सुन्नत मुस्लिम जमात यांच्या वतीने विक्रमी ऊस उत्पादन शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. कारतगा तालुका निपाणी येथील सुन्नत मुस्लिम जमात जामा मस्जिद यांच्या वतीने विक्रमी ऊस उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ तुकाराम अलंकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राहुल कलावंत यांनी केल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन ऊसाच्या रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कारतगा येथील 9 शेतकऱ्यांनी 100 टनांच्या वर विक्रमी ऊसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, गुलाब जमादार पंकज पाटील, पराग जोशी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या ऊस पीक परिसंवादामध्ये बोलताना पंकज पाटील म्हणाले, जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आज सेंद्रिय खतांची शेतीला नितांत गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस सुधारतो. शेतकऱ्यांनी शेतीत जास्तीत जास्त शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची लागवड, बकरी खत याकडे लक्ष देऊन जमिनीची सुपीकता वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. म्हणजे गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण तुम्ही 3000 रुपये ट्रॉलीने विकता, त्या एका ट्रॉलीमध्ये कमीत कमी 8 ते 10 टन गांडूळ खत तयार होऊ शकते आणि ते तुम्ही स्वतः तयार करू शकताय घरी. बरोबर आहे की नाही? आता सुपीकता वाढणार आहे. त्याच्यानंतर बकरी बसवण्याचा प्रकार आहे आपल्याकडे, भरपूर म्हणजे बकऱ्या मिळतात बसवायला, भाड्याने असू दे कसं दे, त्याच्यामुळे पण जमिनीची सुपीकता वाढते. त्याच्यानंतर आहे मळी. मळी कसं आहे की आपण जो कारखान्याला ऊस पाठवतोय त्याच्यापासूनच आपल्याला ते मिळते. जर आपल्याकडे हे पर्याय नसते, शेणखत नसलं, गांडूळ नसलं, कोंबडी खत नसते किंवा बकरी मिळत नसेल, तर शेवटी तुमच्याकडे एक पर्याय उरतो तो सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणजे मळी सोडणे वर्षाला. पण ती मळी सोडण्याचा एक महत्वाचा पॉईंट असा आहे की आपण डायरेक्ट सोडतो. म्हणजे आता जर कोणाचा ऊस तुटला तर आपण काय करण्यात ना, आपण डायरेक्ट सोडतो. इफ्को टोकियोचे विमा अधिकारी पराग जोशी म्हणाले, आमच्या कंपनीने शेतकऱ्यांना एक पोते इफ्को लागवड खरेदीवर 5000 रुपयांचा अपघाती विमा सुरू केला आहे. तसेच ट्रॅक्टर, जनावरे, विद्युत मोटर, गाई म्हैशी यांच्यासह अनेक विम्याच्या सुविधा असून या विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगितले. पीक विमाचं मी काही जास्त करू शकणार नाही, कारण ते गव्हर्नमेंट टू बरोबर गव्हर्नमेंटच ठरवत असतं. म्हणजे ते टेंडरविषयी काढले जातात आणि त्या टेंडरमध्ये जी कंपनी जो जिल्हा घेईल त्या कंपनीकडे तो पीक विमा लागतो. परंतु त्या व्यतिरिक्त बरेच असे इन्शुरन्स शेती रिलेटेड आहेत, ज्यामध्ये तुमचं गाई म्हशीचा इन्शुरन्स, यावेळी प्रगतशील शेतकरी कृषी पंडित लक्ष्मण पसारे म्हणाले, नांगरट, सरी, खते, लागवड, बियाणे, ठिबक सिंचन यांचे योग्य नियोजन करून आधुनिक पद्धतीने शेतीत ऊसाचे उत्पादन घेतल्याने आज ऊसाचे 100 टनांपर्यंत मजल मारता येते असे सांगितले. परत खातीनं बियाणं 6 महिन्याचं आतलं बियाणं पाहिजे, त्याला 5 फुट सरी 5 फुट सरी, त्याला ठिबक सिंचन, लागवडीचं 15-15 ब्रुशेस, असं प्रत्येक वेळी करेक्ट करत गेले तर शिक्षा आहे. कांताखोत, शाहू दुगाणे, अताउल्ला पटेल, यशवंत गालडे, देवाप्पा देवकते, कपिल कलावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन करून आभार निसार अत्तर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी हाफिज असलम मुल्ला, आदम जमादार, दादा सो कलावंत, अप्पा मकानदार, बंडा पाटील, बाळू पटेल, मलिक सरगुरू, अशफाक जमादार, हाजी शहानवाज मुल्ला, गुलाब जमादार, मेहबूब अत्तार, यासीन अत्तार, भाऊसो चिंदके, बाबासाहेब हेगडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.